दिलेल्या रेषेच्या विभाजनाच्या प्रमाणात एखाद्या रेषेचे भाग पाडणे. प्रश्न: 9 सेंटीमीटर लांबीच्या ए बी रेषेवर ए पासून अनुक्रमे 1.5, 3 व 4.5 सेमी अंतरावर बिंदू घ्या. रेषा ए बीचे ज्या प्रमाणात भाग पाडले आहेत त्याच प्रमाणात 12 सेमी लांबीच्या रेषेचे भाग पाडा. प्रथम 9 सेंटीमीटर लांबीची ए बी रेषा काढून ए पासून अनुक्रमे 1.5, 3 व 4.5 सेंटीमीटर अंतरावर ई एफ आणि जी हे बिंदू घेऊ. यानंतर रेषा ए बीला सोयीस्कर अंतरावर एक समांतर रेषा काढू. समांतर रेषा काढण्यासाठी आपण गुण्यांचा किंवा सेट स्क्वेअरचा वापर करणार आहोत. कृतीत दाखवल्याप्रमाणे एक सेट स्क्वेअर ए बी रेषेच्या खालच्या बाजूने लावून घ्यायचा आहे आणि दुसरा सेट स्क्वेअर आधी लावलेल्या सेट स्क्वेअरच्या बाजूनी लावायचा आहे. दुसऱ्यांदा लावलेला सेट स्क्वेअर स्थिर राहील, अजिबात हलणार नाही याची काळजी घेऊन पहिल्यांदा लावलेला सेट स्क्वेअर खालच्या बाजूला सरकवायचा आहे आणि त्यानंतर मग सरळ रेषा काढून घ्यायची आहे. ही काढलेली रेषा ए बी रेषेला समांतर रेषा आहे. आता काढलेली समांतर रेषा 12 सेंटीमीटर मापाची मोजून घेऊ. त्या रेषेला सी डी हे नाव देऊ. आता ए सी आणि बी डी हे बिंदू जोडून घेताना वरच्या बाजूला थेट वाढवू. ए सी ही रेषा आणि बी डी ही रेषा ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतील त्या बिंदूंना ओ हे नाव देऊ. ओ बिंदू मधून ई एफ जी हे बिंदू सी डी रेषेपर्यंत वाढवून घेऊ. सी डी रेषेवर जे बिंदू मिळाले त्यांना अनुक्रमे पी क्यू आणि आर अशी नावे देऊ. ज्या प्रमाणात रेषा ए बीचे भाग पाडलेले आहेत त्याच प्रमाणात रेषा सी डीचे आपण भाग केलेले आहेत.